आपण सर्वनामाचे प्रकार यातील पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम याचा आपण अभ्यास केला आणि या पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार त्यामध्ये पहिला असेल प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा असेल द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा होता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम यांचा आपण सखोलदृष्ट्या अभ्यास केला. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण सर्वनामाचे प्रकार यामधील दुसरा प्रकार त्याचं नाव आहे दर्शक सर्वनाम याचा आपण आजच्या तासिकेला सखोल अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही काळजीपूर्वक व्याख्या समजून घ्यायची आहे आणि नंतर आपण उदाहरणांचा सराव करणार आहोत. अगदी थोडक्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर दर्शक सर्वनाम म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती दाखविण्यासाठी जे आपण सर्वनाम वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू, एखादा पदार्थ आणि एखादी व्यक्ती दाखविण्यासाठी, दर्शविण्यासाठी जे जे सर्वनाम आपण वापरतो ते सगळे सर्वनाम या दर्शक सर्वनामामध्ये येतात. विद्यार्थी मित्रांनो, याची व्याकरणदृष्ट्या फळ्यावरील व्याख्या पाहूया. बघा काय म्हटलंय, दर्शक सर्वनाम. बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलंय, जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजेच आपल्या जवळ असणारी वस्तू किंवा आपल्या दूरवर असणारी वस्तू दर्शविण्यासाठी जे जे सर्वनाम वापरले जातात ते दर्शक सर्वनाम या गटामध्ये येतात. उदाहरणार्थ जर बघायला गेलो तर तो असेल, ती असेल, ते असेल, हा असेल, ही, हे आणि इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणांच्या माध्यमातून आपण दर्शक सर्वनाम समजून घेऊया. जर उदाहरणार्थ म्हटलं तर तो पतंग आहे असं आपण एखादी जवळची वस्तू दाखवण्यासाठी म्हणतो. तुम्ही देखील म्हणत असाल ना, तर त्याचप्रमाणे तो पतंग आहे, तो मुलगा आहे, तर मी काय करत आहे, तुम्हाला तो मुलगा किंवा तो पतंग मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे दर्शवत आहे. म्हणून तो असेल तर तो हे कशामध्ये जातं, दर्शक सर्वनामामध्ये जातं. उदाहरणार्थ ती, ती पाटी आहे, ती पेन्सिल आहे, ती मुलगी आहे. तर अशा प्रकारे मी इथे मुलगीला दाखवत आहे, पाटी दाखवत आहे, म्हणून ती हे सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये गेलं. त्याचप्रमाणे ते, जर ते बघायला गेलो ते पुस्तक आहे, तर अशाप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की तिथे ठेवलेलं ते पुस्तक आहे, तर दर्शवत आहे, तुम्हाला दाखवत आहे, म्हणून ते हे सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये जातं. त्याचप्रमाणे हा, विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण लक्षात ठेवायला झालं तर हा फळ आहे, मी तुम्हाला सांगत आहे, दर्शवत आहे, दाखवत आहे की हा आपल्या समोर ठेवलेला फळ आहे आणि म्हणून हा हे सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये गेलं. त्याचप्रमाणे ही, ही पाटी आहे किंवा ही साडी आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण हे सर्वनाम वापरतो. आणि त्याचप्रमाणे हे, तर हे काय आहे, हे घड्याळ आहे, किंवा इथे जर घड्याळ असेल तर हे घड्याळ आहे, हे दाखवण्यासाठी हे हे सर्वनाम वापरतात. तर यासारखी सर्वनामे आपण वापरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तो असेल, ती असेल, ते असेल, हा, ही, हे आणि इतर, तर ही सगळी सर्वनामे दर्शक सर्वनामामध्ये येतात. आणि दर्शक सर्वनाम ओळखायला खूप सोपं की एखादी व्यक्ती, एखादी वस्तू दाखविण्यासाठी, दर्शविण्यासाठी जे जे सर्वनाम आपण वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी दोन उदाहरणं दिलेली आहेत, त्यातील लाल रंगामध्ये जी अक्षरं वापरलेली आहेत, जी सर्वनामे वापरलेली आहेत ती दर्शक सर्वनामे आहेत. उदाहरणार्थ तो पतंग आहे, तर मी इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे की तो पतंग आहे, येथे दर्शविण्याची, दाखविण्याची क्रिया होत आहे, म्हणून तो पतंग आहे या वाक्यातील तो हे सर्वनाम दर्शक सर्वनाम होते. त्याचप्रमाणे
ती वही आहे. एका ठिकाणी ठेवलेल्या वहीला मी सांगत आहे ती वही आहे. आणि म्हणून इथे ती वही आहे, येथे वही दाखविण्याची दर्शविण्याची क्रिया होत आहे, म्हणून ती हे सर्वनाम दर्शक सर्वनामामध्ये जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण दर्शक सर्वनाम व त्याची व्याख्या व त्यांच्या उदाहरणांचा आपण अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्ही या दर्शक सर्वनामाची व्याख्या व उदाहरणे यांचे सुंदर हस्ताक्षरात वहीत लेखन करायचं आहे आणि त्यानंतर मी दिलेल्या उदाहरणांचं वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लेखन आणि त्यांची उत्तरे देखील लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण या सर्वनामाचा तिसरा प्रकार, त्याचं नाव आहे संबंधी सर्वनाम, याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम एका छोट्याशा उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी फळ्यावर दिलेल्या उदाहरणांचं निरीक्षण करा. बघा काय आहे, जे दुसऱ्यांना मदत करतात ते लोकप्रिय होतात. या वाक्यामध्ये दोन ठिकाणी मी लाल अक्षरामध्ये सर्वनामे वापरली आहेत, त्यांचं सर्वप्रथम सगळ्यांनी निरीक्षण करायचं आहे. वाक्य तुमच्यासाठी मी पुन्हा वाचतो, जे दुसऱ्यांना मदत करतात ते लोकप्रिय होतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी येथे मी लाल अक्षरामध्ये शब्द वापरलेले आहेत आणि या ठिकाणी लाल अक्षरामध्ये सर्वनामे वापरलेले आहेत. ही दोन्ही सर्वनामे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सगळ्यात लक्षात घेण्याची बाब म्हणजेच या वाक्यामध्ये जे पुढे आलेले आहे सर्वनाम, जे हे ते आहे, ते काय आहे, दर्शक सर्वनाम आहे, हे आपण नुकतंच पाहिलेलं होतं. आणि म्हणून उदाहरणार्थ ते पुस्तक असेल, त्यानंतर ते व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल, तर ते दर्शवण्यासाठी हे सर्वनाम वापरतात. आणि म्हणूनच संबंधी सर्वनाम ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दर्शक सर्वनाम ओळखता आलं पाहिजे, कारण का याच्यावरतीच, या दर्शक सर्वनामावरतीच या संबंधी सर्वनामाची व्याख्या अवलंबून आहे. म्हणजेच जर सांगायचं झालं तर वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात, संबंधी सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की ते असेल, तो ती ते असेल, हा ही हे असेल, किंवा तो पतंग आहे, ते पुस्तक आहे, हे दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामे वापरतात. आणि म्हणूनच काय म्हटलंय की वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरतात तर त्यांना काय म्हणतात, संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आणि म्हणूनच जे दुसऱ्यांना मदत करतात ते लोकप्रिय होतात. या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम ते आहे आणि ते या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे सर्वनाम जे आहे आणि म्हणून जे हे सर्वनाम संबंधी सर्वनामामध्ये जातं. म्हणूनच व्याख्या करता येईल, वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या उदाहरणांच्या माध्यमातून संबंधी सर्वनाम अगदी सहजरित्या समजलं असेल आणि तरी देखील आपण या संबंधी सर्वनामाची व्याख्या आणि उदाहरणे सराव आपण यापुढे करणार आहोत. चला तर पाहूया संबंधी सर्वनामाची व्याख्या आणि उदाहरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण उदाहरणाच्या सहाय्याने संबंधी सर्वनाम याचा अभ्यास केलेला आहे आणि आता आपण व्याकरणदृष्ट्या फळ्यावरील व्याख्या पाहूया आणि त्यांचा वाचन व लेखन सराव पण करूया. संबंधी सर्वनाम, बघा व्याख्या काय आहे, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मी उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला सांगितलं होतं की वाक्यामध्ये पुढे काय येतं, दर्शक सर्वनाम येतं आणि त्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण पाहायला गेलो तर बघायला झालं तर बघा, जो जी
जे, ज्या आणि इतर, तर ही सगळी सर्वनामे आहेत ती संबंधी सर्वनामाची उदाहरणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण संबंधी सर्वनाम अगदी व्यवस्थितरित्या उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतलं होतं, तरी आपण आणखीन दोन उदाहरणांच्या सहाय्याने संबंधी सर्वनाम आपण समजून घेऊया. पुढील उदाहरण आहे बघा, जो अभ्यास करील तो पास होईल. विद्यार्थी मित्रांनो, समजा तुम्हाला हे वाक्य दिलेलं आहे, तर तुम्ही सर्वप्रथम काय बघायचं की वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आलेलं आहे की नाही ते पाहायचं आहे. जर या वाक्यामध्ये बघायला गेलो तर जो अभ्यास करील तो पास होईल, तर तो पास होईल म्हणजे तो पास होईल इथे दर्शक दाखवण्याची क्रिया केलेली आहे. म्हणजे या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आलेलं आहे आणि या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे सर्वनाम जे आहे ते आहे जो. आणि म्हणूनच काय म्हटलंय की वाक्यात दर्शक सर्वनामाजवळ संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात, संबंधी सर्वनाम. आणि म्हणून या वाक्यामध्ये जो हे सर्वनाम संबंधी सर्वनाम आहे. अजून एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो पाहूया. बघा इथे काय म्हटलंय, जे दुसऱ्याला मदत करतात ते लोकप्रिय होतात. इथे ते म्हटलेलं आहे म्हणजे इथे दर्शवण्याची क्रिया आलेली आहे, दर्शक सर्वनाम आलेलं आहे म्हणजे ते लोकप्रिय होतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो येथे ते हे सर्वनाम काय आलेलं आहे, दर्शक सर्वनाम आहे. आणि याच दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे जे हे सर्वनाम आहे त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात लक्षात घ्यायला झालं तर वाक्यामध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाजवळ संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, संबंधी सर्वनाम ओळखण्यासाठी आपल्याला दर्शक सर्वनाम म्हणजे काय ही संकल्पना आपली स्पष्ट असली पाहिजे. आणि म्हणूनच वाक्यामध्ये जर दर्शक सर्वनाम सापडलं तर तुम्हाला संबंधी सर्वनाम ओळखायला खूप सोपं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संबंधी सर्वनाम, त्याची व्याख्या आणि उदाहरणं यांच्या माध्यमातून आपण संकल्पना व्यवस्थितरित्या समजून घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्हाला संबंधी सर्वनामावरील काही उदाहरणं आपल्या वहीमध्ये देखील लिहायची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संबंधी सर्वनाम अभ्यासला.